नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत नकाशाप्रमाणे. तुम्ही एखादा चित्रकार चित्र काढताना पाहिला असेल, तो समोरच्या निसर्गाचा अंदाज घेतो. त्या निसर्गचित्राचा अंदाज घेऊन पेन्सिलच्या अंदाजाने तो कागदावर त्याचा आराखडा तयार करतो. तसेच आपण आपला स्वतःचा फोटो काढल्यानंतर आपल्या स्वतःची उंची आणि त्या फोटोतील छायाचित्राची उंची यामध्ये फरक तुम्हाला दिसतो. तर हा फरक जसा पडतो तसाच फरक म्हणजे छायाचित्रातील उंची एकाच प्रमाणात त्या ठिकाणी कमी झालेली दिसते. उदाहरणार्थ, पाच मुलांचा फोटो जर आपण एकाच वेळेस काढला आणि त्या पाच मुलांची प्रत्यक्ष उंची आणि त्या छायाचित्रातील त्यांची उंची जर पाहिली तर ती एकाच प्रमाणात त्या ठिकाणी कमी झाल्याचे दिसून येते. तसाच त्या ठिकाणी याच तत्त्वाचा उपयोग नकाशा बनवताना होतो. मग नकाशा प्रमाणाबाबतही हाच निष्कर्ष लागू पडतो. पृथ्वी किंवा तिच्या ठराविक भागाची माहिती आपण पृथ्वीगोल किंवा नकाशाच्या साहाय्याने घेऊ शकतो. तर बालमित्रांनो, मग नकाशा तयार करताना जमिनीवरील प्रत्यक्ष अंतरे, म्हणजे जे जमिनीवरील जे प्रत्यक्ष अंतरे असतात ते अंतरे आणि कागदावर घेण्यासाठी ते अंतरे आपल्याला लहान प्रमाणात रूपांतरित करावी लागतात. म्हणजे जमिनीवरील प्रत्यक्ष अंतरे लहान प्रमाणात रूपांतरित करून ती कागदावर घेतली जातात. त्यासाठी आपल्याला भूमिती व गणिती पद्धतीचा उपयोग होतो. मग या पद्धतीचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी नकाशा तयार करतो, त्यालाच नकाशा प्रमाण असे म्हणतात. मग नकाशाप्रमाण या अंगाची माहिती आपण या घटकामध्ये घेऊया. धन्यवाद.